भाग सहा प्रकरण पाच मधलं अनुच्छेद 218 आज 101 पुष्प इथून सुरू करत आहोत. त्याचा मथळा असा आहे, सर्वोच्च न्यायालयासंबंधीच्या विवक्षित तरतुदी उच्च न्यायालयांना लागू असते. अनुच्छेद 124 चे खंड 4 व खंड 5 च्या तरतुदी जशा सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधात लागू आहे तशा त्या सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश केल्या जागी उच्च न्यायालयाचे निर्देश घातले जाऊन उच्च न्यायालयाच्या संबंधात लागू होतील. जे प्रघात सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत त्यांच्या कामकाजाबाबतीत न्यायाधीशावर महाभियोग घेण्याच्या बाबतीत न्यायाधीशांच्या पदावरून रिक्त करण्याच्या बाबतीत आपण अनुच्छेद 124 खंड 4 व 5 मध्ये बघितलेले आहे. तिथे अनुच्छेद 218 असं सांगतं की सर्वोच्च न्यायालय हा शब्द काढून उच्च न्यायालय हा शब्द टाकला तर ते जसे लागू होतील तसे सर्व राज्यातल्या उच्च न्यायालयाला ते संदर्भ अनुच्छेद 124 चे लागू पडते. 124 च्या संदर्भावर खंड 4 आणि 5 च्या आपण एक दृष्टिक्षेप टाकूया. ते साधारण 3 भागामध्ये विभागलेले आहे. पहिला आहे पदावरून दूर करणे आणि गैरवर्तन झाल्यास पदावरून दूर करणे. एखाद्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या हातून काही गैरवर्तन झालं असेल ते न्यायिक प्रक्रियेबाबत असेल किंवा अन्य कुठल्याही प्रक्रियेबाबत असेल ज्याचा परिणाम न्यायिक प्रक्रियेवर होऊ शकतो अशा प्रकारचं जर असेल त्याच्यामध्ये न्यायाधीश महोदयांची नैतिक वागणूक असेल, सामाजिक वागणूक असेल, कौटुंबिक वागणूक असेल. आपल्याकडे असेही प्रकार आहेत की न्यायाधीश महोदयाच्या घरामध्ये असलेली कौटुंबिक प्रकरणे, कौटुंबिक कलह जेव्हा चव्हाट्यावर आले तेव्हा त्यांच्यावर पदावरून दूर होण्याची कारवाई करावी लागली किंबहुना ते स्वतः तसे दूर झाले राजीनामा देऊन, अशी काही उदाहरणं सांगता येतील. तर थोडक्यात असं की गैरवर्तन या शब्दाचा अर्थ ते न्यायिक प्रक्रियेशी कुठल्या ना कुठल्या बाबतीत संबंधित असलं पाहिजे आणि अशा गैरवर्तनाबद्दल न्यायाधीशांना त्या पदावरून त्यांच्या दूर केलं जाऊ शकतं. ही प्रक्रिया जशी 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना लागू आहे तशीच ती 218 प्रमाणे उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांना इन्क्लुडिंग चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट प्रत्येक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना सुद्धा त्या लागू आहेत. आणि त्या प्रक्रिये नुसार त्यांच्या गैरवर्तनाबाबत जर त्यांना चौकशी करून महाभियोग धरून जबाबदार धरण्यात आलं तर त्यांना पद सोडून जावं लागणं क्रमप्राप्त आहे. दुसरं आहे संसदेत नियम बनविण्याचा अधिकार. याबाबत न्यायाधीशांच्या पदावरून दूर करण्याबाबत संसदेला नियम बनविण्याचा अधिकार आहे, परंतु संसदेने बनवलेले नियम हे संसद अंमलबजावणी करणार नाही तर ते नियम राष्ट्रपतीकडे जातील. राष्ट्रपती त्याच्या नियमांमध्ये काही फेरबदल असले तर ते सुचवू शकतात आणि अशा सुचवलेल्या फेरबदलासह पारित झालेली जी नियमावली आहे ती नियमावली कुठल्याही न्यायाधीशाला देशातल्या पदावरून दूर करण्यासाठी वापरली जाईल. आणि अंतिम आदेश जो आहे तिसरं महत्त्वाचं की राष्ट्रपतीच्या अंतिम आदेशाधीन हे असं प्रकारचं निलंबन किंवा निर्वतन किंवा पदावरून दूर करणे हे ठरलं जाईल. म्हणजे राष्ट्रपतीचा आदेश अंतिम असेल, गैरवर्तन आहे त्यामध्ये, संसदेने केलेल्या नियमाप्रमाणे ते झालं आहे आणि त्याच्यावर चौकशी ज्याला अभियोग आपण म्हणतो अशा प्रकारची होणं आवश्यक आहे. ही जी तरतूद घटनेच्या अनुच्छेद 124 खंड 4 आणि 5 मध्ये विनिर्दिष्टित केलेली आहे, सांगितलेली आहे, ती तरतूद 2018 अनुच्छेदाच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशास लागू पडणार आहे. त्यानंतर अनुच्छेद 219 असं म्हणतं उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे. जेव्हा आपण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं बघितलं तर राष्ट्रपती समोर ही शपथ घेतली जाते, तशीच राज्यातल्या राज्यपालांसमोर ही तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेल्या नमुन्यातली शपथ आहे, ती प्रत्येक न्यायाधीशांनी घ्यायची असते, त्या खाली आपली सिग्नेचर करायची असते आणि ज्यावेळी ही प्रक्रिया पार पडते तेव्हाच ते आपल्या पदावर नियुक्त झाले असं संबोधलं जातं.
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली प्रत्येक व्यक्ती आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राज्याच्या राज्यपालासमोर अथवा त्याने नियुक्त केलेल्या एखाद्या व्यक्तीसमोर, म्हणजे समजा राज्यपालाने मुख्य न्यायमूर्तीची नियुक्ती केली तर मुख्य न्यायमूर्तीसमोर, तिसऱ्या अनुसूचित त्या प्रयोजनार्थ दिलेल्या नमुन्यानुसार शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करून त्याखाली स्वतःची सही करील. असं झाल्यानंतर ते न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसण्यास योग्य होतात, पात्र ठरतात आणि त्यांनी आपलं पद ग्रहण केलं. नियुक्ती आणि पदग्रहण हे दोन संदर्भ या ठिकाणी महत्त्वाचे आहे. नियुक्ती ही राष्ट्रपतीच्या आदेशाने जेव्हा होईल तेव्हा ते नियुक्ती झाल्यानंतर जोपर्यंत पदग्रहण विधी शपथविधी होणार नाही म्हणून तोपर्यंत त्यांची पदग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाली असं मानलं जाणार नाही. आणि म्हणून नियुक्ती आणि पदग्रहण या दोन गोष्टी झाल्यानंतरच न्यायाधीश महोदय आपल्या कामकाजाला सुरुवात करू शकतात. त्या पदाचा मान त्यांना तिथपासून मिळू शकतो त्या तारखेपासून. पुढे अनुच्छेद 220 असं म्हणतंय की स्थायी न्यायाधीश झाल्यानंतर व्यवसायावर निर्बंध. आता स्थायी न्यायाधीश म्हणजे याच्या ठिकाणी आपण स्थायीचा अर्थ परमानंट, म्हणजे जे परमानंट नसतील, अतिरिक्त कारभार असेल असे वगळून जे न्यायाधीश परमानंट आहे, स्थायी न्यायाधीश आहे, ते झाल्यानंतर व्यवसायावर बंदी, म्हणजे त्यांना वकिली करता येणार नाही. त्याबद्दल 220 अनुच्छेद असं सांगतं, जिने या संविधानाच्या प्रारंभानंतर एखाद्या उच्च न्यायालयाच्या स्थायी न्यायाधीशाचे पद धारण केले आहे अशा कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च न्यायालय व इतर न्यायालयाने या खेरीज भारतातील कोणत्याही न्यायालयात किंवा कोणत्याही प्राधिकाऱ्यासमोर वकिली करता किंवा काम चालवता येणार नाही. काम चालवणे आणि वकिली करणे, वकिली काउन्सिल म्हणूनही करू शकतो, कोर्टामध्ये जाऊन वादी प्रतिवादी त्या वतीने युक्तिवाद न मांडता एखादं काउन्सिलिंगही करता येईल, पण ते काउन्सिलिंग सुद्धा त्यांना करता येणार नाही. वकिली करणे व काम चालवणे याच्यातला हा फरक आहे. कधीनंतर? संविधानाच्या प्रारंभान, म्हणजे 1950 26 जानेवारी इथपासून जर एखाद्या व्यक्तीने उच्च न्यायालयाच्या स्थायी न्यायाधीशाचे पद उपभोगले असेल, धारण केले असेल, अशा कुठल्याही व्यक्ती सर्वोच्च न्यायालय व इतर उच्च न्यायालय या खेरीज भारतातील कोणत्याही न्यायालयात, या खेरीज म्हटलेलं आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि इतर उच्च न्यायालय. इतर उच्च न्यायालय म्हणजे ज्या न्यायालयामध्ये ते न्यायाधीश नव्हते, ज्या न्यायालयात न्यायाधीश असतील तिथे त्यांना प्रॅक्टिस करता येणार नाही. म्हणजे मुंबई हायकोर्टातला जज रिटायर्ड झाल्यानंतर कर्नाटकच्या हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करू शकेल, सुप्रीम कोर्टामध्ये करू शकेल, पण इतर खालच्या कोर्टामध्ये ते वकिली किंवा काउन्सिलिंग करू शकणार नाही, असं हे 220 स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आता ही तरतूद का केली असावी त्यावर थोडासा दृष्टिक्षेप आपण टाकून विचार करू की घटनेमध्ये आपण नुसतं तरतुदी वाचतो, शब्दांचे अर्थ बघतो, पण या तरतुदी मागे कारण काय आहे, घटनेचा उद्देश काय आहे. घटनेचा उद्देश या ठिकाणी असा आहे की ज्या न्यायालयामध्ये ते न्यायाधीश असतील त्या न्यायालयामध्ये त्यांचं नेटवर्किंग, त्यांचे मित्र, त्यांचे वकील, त्यांचे सोबती काम करणारे ज्युनियर सिनियर सगळेच असतील, तिथे त्यांनी जर वकिली केली तर सिटिंग जजवर एक प्रकारे नैतिक दडपण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून त्या न्यायालयाच्या न्यायाधीशांना निवृत्तीनंतर त्या न्यायालयामध्ये प्रवेश करण्यावर मज्जाव करण्यात आलेला आहे. परंतु तेच दुसरं उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल त्या ठिकाणी त्यांना ती करता येईल. तद्वतच या खेरीज म्हटलेलं आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय खेरीज, कुठली कुठली न्यायालय असतात, अनेक न्यायालय आहेत, सत्र न्यायालय, जिल्हा न्यायालय, सिटी सिव्हिल कोर्ट, स्मॉल कॉजेस कोर्ट, लहान सहान ट्रिब्युनल्स, तिथेही मॅट म्हणा कॅट म्हणा हे सगळी न्यायिक प्राधिकरणं झाली. या प्राधिकरणासमोर मात्र त्यांना आपली प्रॅक्टिस करता येणार नाही
कारण तसं जर केलं तर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश आपल्या समोर युक्तिवाद करतो म्हणजे त्याला कायद्याचं अतिशय सखोल पांडित्यपूर्ण ज्ञान आहे आणि अशा प्रकारचं दडपण त्या छोट्या न्याय प्राधिकरणाच्या प्रमुखावर येऊ शकतं आणि म्हणून तिथे हे हा मज्जाव करण्यात आलेला आहे, तिथे अशा प्रकारची बंदी करण्यात आलेली आहे. स्पष्टपणे घटनेनी नैतिक बर्डन किंवा नैतिक दबाव येऊ शकेल अशा प्रकारचा शब्दोल्लेख कुठेही केलेला नाही आणि सरळ सरळ सांगितलं की उच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्तीनंतर एक तर ते परमानंट न्यायाधीश असले पाहिजे, अस्थायी असतील तर त्यांना करता येईल, अस्थायी न्यायाधीशांना हे कलम लागू होणार नाही अनुच्छेद 220, पण स्थायी न्यायाधीश असतील त्यांना कलम लागू होईल, त्यांना ते ज्या न्यायालयामध्ये न्यायाधीश होते तिथे प्रॅक्टिस करता येणार नाही आणि इतर न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये करता येईल, तसं सर्वोच्च न्यायालयामध्ये करता येईल आणि खालच्या न्यायालयामध्ये सुद्धा करता येणार नाही. त्यामागचं जे तत्व आहे, उद्देशिका आहे, ती अधोरेखित करताना आपण नैतिक दबाव या शब्दाचा उल्लेख करून 220 अनुच्छेद स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यावर एक स्पष्टीकरण आहे, हे स्पष्टीकरण थोडस महत्वाचं आहे की या अनुच्छेदातील उच्च न्यायालय या शब्द प्रयोगात संविधान 7वी सुधारणा अधिनियम 1956 याच्या प्रारंभापूर्वी अस्तित्वात असलेल्या पहिल्या अनुसूचीतील भाग ख मध्ये विनिर्दिष्टित केलेल्या राज्याच्या उच्च न्यायालयाचा समावेश आहे. राज्यामध्ये कुठल्या कुठल्या ठिकाणी उच्च न्यायालय आहे त्याची सूची पहिल्या परिशिष्टामध्ये पहिल्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये संविधानाच्या 7व्या अमेंडमेंटनी 1956 साली काही बदल केलेले आहे, ती सूची बदलण्यात आलेली आहे आणि त्या बदललेल्या सूचीप्रमाणे जी न्यायालये उच्च न्यायालय अस्तित्वात असतील त्या न्यायालयाला सुद्धा हे कलम 220 अनुच्छेद लागू पडेल असा या स्पष्टीकरणाचा अर्थ आहे. समजा 1956 नंतर जी न्यायालय निर्माण झाली ते तर आहेच रेकॉर्डवर, पण 1956 अनुसूचीत जी न्यायालय पहिल्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आली, उदाहरणार्थ त्रिपुराचं असेल, ही राज्य लहान लहान होती, तिथे 2-3 राज्य होती, म्हणजे मेघालय त्रिपुरा असं मिळून एक उच्च न्यायालय होतं. पंजाब हरियाणा जेव्हा चंदीगड ही दोन्ही राज्याची संयुक्त राजधानी नव्हती आणि एक राज्य होतं तेव्हा उच्च न्यायालय हे एक होतं, त्यानंतर ते उच्च न्यायालय 2 झाली. झारखंड असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तरांचल असेल, ही नव्याने निर्माण झालेली राज्य आहे, त्या ठिकाणी नव्याने निर्माण झालेली जी उच्च न्यायालय आहे ती 1956 नंतरच्या सूचीमध्ये आलेली आहे, पण 1956 पूर्वी जे सूची सुधारित आहे ज्याच्यामध्ये उच्च न्यायालय नमूद केलेली आहे त्या उच्च न्यायालयाचा सुद्धा 220 या अनुच्छेदामध्ये समावेश आहे. सर्वच उच्च न्यायालयामध्ये सर्वच उच्च न्यायालयांचा समावेश करण्यासाठी हे अनुच्छेद 220 स्पष्टीकरण आपल्याला माहिती देतं. पुढे आपण न्यायाधीशांचे वेतन इत्यादी बद्दल अनुच्छेद 221 बघूया. अनुच्छेद 221 चे 2 समभाग आहे, त्यामध्ये पहिला समभाग असं म्हणतो की प्रत्येक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना संसद कायद्याद्वारे निर्धारित करील असे वेतन दिले जाईल आणि त्या बाबतीत तशी तरतूद केली जाईपर्यंत दुसऱ्या अनुसूचित विनिर्दिष्टित करण्यात आलेले वेतन दिले जाईल. उच्च न्यायालयाचं वेतन ही संसद ठरवेल आणि संसदेने ठरवलेल्या वेतनानुसार त्यांना तशा प्रकारचं वेतन दिलं जाईल आणि जर संसदेने ठरवलं नसेल तर जे ठरलेलं वेतन, पारित केलेलं वेतन दुसऱ्या अनुसूचीमध्ये निर्धारित करण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे त्यांचे वेतन व भत्ते पारित केले जातील. समभाग 2 असं म्हणतो, प्रत्येक न्यायाधीश संसदेने केलेल्या कायद्याद्वारे किंवा तदन्वये वेळोवेळी निर्धारित केले जातील असे भत्ते आणि अनुपस्थिती, रजा व निवृत्ती वेतन याबाबतचे हक्क आणि ते तसे निर्धारित केले जाईपर्यंत दुसऱ्या अनुसूचीत विनिर्दिष्टित करण्यात आलेले असे भत्ते व हक्क मिळण्यास पात्र असेल. संसदेने न्यायाधीशाच्या रजेबद्दल, त्यांच्या अनुपस्थितीबद्दल, किती दिवस ते गैरहजर आहेत, गैरहजरमध्ये पगार द्यायचा नाही द्यायचा, या बाबतीत जे जे काही संसदेचे नियम असतील
त्या नियमाप्रमाणे त्यांना त्यांच्या अनुपस्थितीत रजेच्या कालावधीत जे भत्ते वेतन द्यावयाचे आहे त्याप्रमाणे ते मिळेल, आणि संसदेने कायदा केला नसेल तर आपल्याला परत दुसऱ्या परिशिष्टात दुसऱ्या अनुसूचीमध्ये जे भत्ते आणि वेतन पारित केलेलं आहे त्याबाबत देण्यात येईल. समभाग एक आणि दोन मधले जर फरक बघितला तर समभाग एक हा नुसतं आणि नुसतं वेतन हा शब्द सांगतो आणि समभाग दोन हा भत्ते, अनुपस्थिती, रजा व निवृत्तीनंतरचे वेतन याच्याबद्दलचं भाष्य करतो. एकदा वेतन ठरल्यानंतर मग त्या प्रपोर्शनमध्ये भत्ता, त्या प्रपोर्शनमध्ये रजा, त्या प्रपोर्शनमध्ये रजेतलं वेतन, त्या प्रपोर्शनमध्ये अनुपस्थितीचा अर्थ, त्या प्रपोर्शनमध्ये निवृत्ती वेतन या सगळ्याचे संदर्भ लागले जातात. म्हणून इथे दोन समभाग आपण अनुच्छेद 121 चे असलेले या ठिकाणी बघतो. याला एक परंतुक आहे. समभाग दोन अनुच्छेद 221 ला एक परंतुक आहे. परंतु असे की लागोपाठ न्यायाधीशांचे भत्ते अथवा अनुपस्थिती रजा किंवा निवृत्ती वेतन याबाबतचे त्यांचे हक्क यापैकी कशातही त्याला नुकसान कारक होईल असा बदल त्याच्या नियुक्तीनंतर केला जाणार नाही. एकदा नियुक्त झाल्यानंतर त्या तारखेला जे नियम लागू आहेत त्याच नियमाप्रमाणे ते निवृत्त होईपर्यंत त्यांना वेतन, भत्ते, रजा, अनुपस्थितीचं रजेचं वेतन आणि निवृत्ती त्या नियमाप्रमाणे मिळेल ज्या तारखेला त्यांनी पदग्रहण केलेलं आहे, नियुक्ती झाली आणि पदग्रहण मध्ये त्यांच्या पदग्रहण आणि नियुक्तीच्या कालावधीमध्ये जर नियम बदलले संसदेचे, ते नियम वेतन, भत्ते, रजा, अनुपस्थिती किंवा निवृत्ती या संबंधी जर असेल तर त्या बदललेल्या नियमांचा परिणाम अशा न्यायाधीशांच्या वेतन भत्त्यांवर होणार नाही ज्यांची नियुक्ती या बदलाच्या आधी झालेली आहे. म्हणजे एकदा न्यायाधीशांनी पदग्रहण केलं त्यावेळी जे निवृत्ती आणि वेतनाबद्दलचे प्रघात कायद्यामध्ये उपस्थित होते त्याचप्रमाणे त्यांना ते वेतन पुढचं मिळेल. मला वाटतं आज आपण 5 मिनिटं राहिलेली आहेत. पुढचा अनुच्छेद घेऊन हा थोडासा पुढचा अनुच्छेद एक्सप्लेन करण्यासारखा आहे. न्यायाधीशाची एका उच्च न्यायालयात दुसऱ्या न्यायालयात बदली, त्या बदलीबाबत अनेक प्रघात आहेत. प्रघातात काही घात आहेत, काही आतलं पॉलिटिक्स पण आहे. त्याबद्दल आपण उद्या चर्चा करूया. आजच्या पुरतं एवढंच. काही प्रश्न असल्यास, निश्चितपणे एखादा छोटा प्रश्न असेल तर या 5 मिनिटांमध्ये आपण उरकू शकतो, नाही तर आपण मग उद्या 222 या अनुच्छेदापासून घटना संविधान पारायणाचं 102वं पुष्प सुरू करू. तिथपर्यंत विराम. धन्यवाद. संविधानाच्या एकंदर जडणघडणीमध्ये जे अनुच्छेद आहे, जी माहिती आहे, जे एकंदर लिखित स्वरूपातलं संविधान आहे, त्याही पेक्षा महत्वाची आहे संविधानिक नीतिमत्ता. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वतःचं वाक्य आहे की कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी इज मोर इम्पॉर्टंट इव्हन दॅन दी कॉन्स्टिट्यूशन. संविधानापेक्षाही महत्वाचं काही असेल तर ती संविधानिक नीतिमत्ता महत्वाची आहे. आणि या वाक्यावरून असं दिसतं की ज्यावेळी संविधानिक नीतिमत्ता तुमची खालावते त्यावेळी संविधान हे तुमच्या कामाला येत नाही. पत्रकार बंधूंच्या बाबतीमध्ये इतकी सकारात्मक भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती की हे लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी तिन्ही स्तंभ जरी कोसळले तरी जनतेचा आवाज होऊ शकेल अशी पत्रकारिता हा महत्वाचा चौथा स्तंभ लोकशाहीचा आहे. कारण वी द पीपल ऑफ इंडिया यांचा आवाज हा विखुरलेला आवाज आहे, हा देशभर टाहो फोडणारा आवाज आहे. हा एकत्रित करून समोर आणण्याचं काम जे आहे ते नैतिक कर्तव्य मीडियाचं आहे, पत्रकारितेचं आहे, वृत्तसंस्थेचा आहे, हा तो नैतिक संदर्भ आहे. परंतु प्रश्न करता, कॉमेंट करता ज्या पद्धतीनं कॉमेंट करतो योग्य कॉमेंट आहे त्याची. मी अजिबात त्याला दोष देणार नाही की खरंच तुझे थँक्यू स्वीकारण्याच्या लायकीचे आम्ही राहिलो आहे की नाही तोही प्रश्न आम्हाला अंतर्मुख करणारा आहे.
तुझं कॉमेंट फार सकारात्मक दृष्टीने घेण्याची गरज आहे की तो जो पत्रकार आहे त्याची संविधानिक नैतिक कर्तव्य आहे तोय विसरून त्यांनी फक्त पोटार्थी पत्रकारिता फार गोंडस नाव आहे एलो जर्नलिझम जाहिरात युक्त इतके पैसे भरा तर तुमचा लेख छापतो इतके पैसे द्यान तर तुमची मुलाखत छापतो इतकं बोलाल तर तुमची न्यूज छापतो ही जी पत्रकारितेला लागलेली कीड आहे त्याचं मुळात कारण आहे की पत्रकारिता ही मुळातच म्हणजे बाबासाहेब आंबेडकर ह्यात होत्या तेव्हाच सांग इंडियन एक्सप्रेस समूह घ्या टाइम्स ऑफ इंडिया समूह घ्या स्टेट्समॅन नावाचं वर्तमानपत्र होतं हिंदुस्तान टाइम्स ही त्या काळातली मुंबई समाचार पासूनची जी 1922 पासून इतिहास घडवणारी पहिली वृत्तपत्रकारिता जेव्हा मानली जात होती ही वृत्तपत्रकारिता कोणाच्या आधिपत्यात होती हा व्यवसाय वृत्तपत्रकारितेचा या देशामध्ये कोण करत होतं तर सगळे धन दांडगे करत होते. आज जर तुम्ही टाइम्स ऑफ इंडियाची मालकी कोणाकडे आहे ते बघितलं इंडियन एक्सप्रेसचं गोयंका घराणं बघितलं तर तो प्रकारच नाही आहे आणि म्हणून भांडवलशाहीने याच्यावर पहिल्यापासूनच पकड ठेवलेली आहे पण तरीही या नैतिक मूल्यांच्या अनुषंगाने आजपर्यंत ते व्यवस्थित चालू होतं पण भांडवलशहाना जेव्हा लक्षात आलं की ही लोकशाही लोकाभिमुख न ठेवता आपण भांडवलशाहीभिमुख लोकशाही करू शकतो डेमोक्रेसीची कार्पोरेटोक्रेसी करू शकतो म्हणून त्यांनी ही सगळी सिस्टीम हायजॅक केली स्वतःची नीतिमत्ता आपल्या फायद्यासाठी कन्व्हिनियंटली सोयीस्कररित्या ते विसरले आणि काय होऊ द्या जनतेचं होत असेल ते आणि आपण आपलं काम करत राहा आपला बिझनेस झाला पाहिजे. आज वर्तमानपत्रामध्ये बातम्यांचा एरिया बघा वर्तमानपत्राची जर 100 स्क्वेअर फीट जागा होत असेल सगळी पानं मिळून 14-14, 20-20, 22-22 पानांचे वर्तमानपत्र येतात त्याचा एरिया जर बघितला तर त्या एरियातली 70% एरिया हा जाहिरातीने व्यापलेला आहे त्या जाहिराती छोट्या मोठ्या नाटक सिनेमा रुंदक भाषण व्याख्यानं याच्या सोडा मोठमोठ्या बिल्डर मोठमोठे प्रॉडक्ट त्यांच्याबद्दलच्या पूर्ण पानाची पानं जाहिराती देतात आणि ही फक्त कंपन्यांना आणि उद्योगपतींना लागलेली चाड नाही तर राजकारणी सुद्धा मागे राहिलेली नाही राजकारणी सुद्धा आपल्या पक्षाचा आणि आपल्या शासनाचा गौगा कारण त्यांच्या वाडवडिलांची किंमत काही जातच नाही ते जनतेच्या पैशातून सगळं भागवतात कशाला तुम्ही हा जाहिरातीचा प्रकार चालवता आणि वृत्तपत्रकारिता जेव्हा जाहिरातीच्या मागे लागून गडगंज श्रीमंत बनली तेव्हा त्यांना वाटलं आता आपल्याला घटने बिटण्याची काही घेणं नाही जनतेची काही घेणं देणं नाही आपण आपला बिझनेस करावा. प्रत्येक गोष्ट या देशामध्ये MLA निवडला जातो तो बिझनेस म्हणून निवडला जात असेल तर तो बिझनेसच करेल. तुमची कायदेमंडळ लेजिस्लेटिव्ह व्यवस्था संपली IAS आणि IPS ऑफिसर ज्यांच्यावरती एक्झिक्युटिव्ह धुरा आहे ते त्या ठिकाणी व्यावसायिक झाले. परमवीर सिंगाचं उदाहरण आपल्या समोर आहे अनेक उदाहरणं आहे हे नुसतं दाळीतले डोळ जे समोर आलेले आहेत ते पूर्ण डाळ अजून काळी व्हायची आहे पण डाळीमध्ये डोळ एवढे झालेले आहेत की डाळ काळी की पिवळी असा प्रश्न पडतो अशा प्रकारचं प्रशासनामध्ये हे करप्शन घुसलेलं आहे. त्यावरून एक्झिक्युटिव्ह संपलेलं आहे न्यायपालिका न्यायाधीशांनी ओढलेले ताशेरे बघितले प्रमाण धरून तर संपूर्ण तहा कोलमडली आहे असं म्हणणं धारिष्ट्याचं होईल पण कोलमडण्याच्या वाटेवर आहे. वृत्तपत्रकारिता अशा प्रकारे संपलेली आहे. सत्ताभिमुख बातम्या देणं ते नारायण राणे काय बोलले फडणवीस काय बोलले संजय राऊत काय बोलले नवाब मलिक काय बोलतात आहे ते कोण ते किलित सोमय्या काय बोलत आहे त्यांच्याबद्दलच दिवसभर चाललेलं असतं त्यांना काही दुसरं काम नाही आणि ही जी नैतिक घसरण झालेली आहे त्याचं पाप सर्वसाधारण समाजाला भोगावं लागतं. राहता राहतो प्रश्न याच्यावर उपाय काही आहे का. बाबासाहेब आंबेडकरच म्हणाले होते वी द पीपल ऑफ इंडिया लास्ट रिसोर्स आहे आणि मला वाटतं आज ती प्रक्रिया भारतामध्ये दिसते की रस्त्या रस्त्यावर तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये जा तुम्हाला कमीत कमी 10 मोजून 10 याच्यावर मी बेट लावेल जर कोणी हे वाक्य माझं खोडून काढेल तर कुठल्याही जिल्ह्यामध्ये जा कमीत कमी 10 ठिकाणी तुम्हाला आंदोलन धरणं उपोषण मोर्चे हे काढले जातात आहेत बॅनर लावले जातात आहेत जनता रस्त्यावर येत आहे. हा हे कशाचं द्योतक आहे हे द्योतक आहे जनतेच्या टाहो फुटल्याचं द्योतक आहे आणि जनतेचा आवाज जर अशा प्रकारे आपण सुनियोजित
रीतीनं घटनात्मक पद्धतीने त्याला चॅनलाइज नाही करू शकलो तर आपण आता अराजकतेकडे जाऊ की काय, अशी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून पत्रकार बंधूंना याच्यावर काही निर्बंध आहे का असं आपण जेव्हा म्हणतो तर ते निर्बंध माझ्या बाबांनो हे नैतिक निर्बंध आहे. नीतिमत्ता समाजाची ढासळली असेल तर काही करता येणार नाही. आर्टिकल 19 मध्ये अनुच्छेद 19 मध्ये बोलण्याचं व्यक्त होण्याचं जे स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या स्वातंत्र्याचा बाजार आणि व्यापार आमचे पत्रकार वृत्तपत्र संस्था या करत आहे हे सत्य आज जनतेला ठासून उघडपणे निर्भीडपणे सांगण्याची गरज आहे.